प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बीजेपीचो अध्यक्ष अमित शहान म्हादयचेर केल्ल्या स्टेटमेंटान गोंयच्या बीजेपीची बरीच घुसमट जाल्या. थळावे फुडारी सध्या विचारल्यार कानार केस काढून मोदी शहाच्या स्टेटमेंटांचो सोयिस्कर अर्थ लायता. कर्नाटकात बीजेपी सरकार आयल्यार 6 महिन्या भितर म्हादयचे उदक थंयच्या शेताभाटांनी पावयता म्हूण शाह उलयल्लो. बीजेपी त्याचो सोयिस्कर अर्थ काढटा. इशू मॅटर इज बिफोर द ट्रायब्युनल, ऑनरेबल ट्रायब्युनल. आणि ट्रायब्युनलाचा जो अवॉर्ड येतो त्याच्यावर आम्ही खरं म्हणजे तो आमकां सगळ्यांकूच बंधनकारक असतो. ऑनरेबल पार्टी प्रेसिडेंटान जे सांगला ते खरं म्हणजे की तो इशू बेगीन रिझॉल्व जावचो अशा पद्धतीच्या त्याची जी आशा असा ती त्याने थंय व्यक्त केली असा. म्हादय ट्रिब्युनल करून काँग्रेसीन पाप केला म्हणून प्रधानमंत्री मोदी उलयल्लो. गोयचे बीजेपीन खंय किती तरी वेगळेच ऐकला. महादाई के मुद्दे को ट्रिब्यूनल में डालने का पाप ये कांग्रेस सरकार ने किया था, ये मैडम सोनिया जी ने किया था. नहीं नहीं, व्हाट द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर हैड सेड वाज इन 2007 व्हेन द कांग्रेस चीफ सोनिया गांधी शी वाज इन स्टेट एंड शी मेड अ स्टेटमेंट की हंगासरले म्हादयचे उदक जे असा ते आम्ही कर्नाटकात दिवचे ना. आणि नाव दे मेक अ स्टेटमेंट की थंचे उदक जे असा ते आम्ही गोयात दिवचे ना. In fact, the Honorable Prime Minister wanted to, he exposed the double speak and the double standards of the Congress party. No, I have a statement. Sir, when Mr. Shah comes here, will the Goa unit of the BJP, will you be making a presentation or a... No, Honorable Party President, in fact, he will be visiting the state as a part of the organizational agenda. सो तातून त्याचा अजेंडा किती असतो तो आमकां कितलो टाइम दितलो कशा पद्धतीने डिस्कस करप आणि ज्यांना टाइम मेळटलो. पार्डन फॉर एन इशू एज क्रिटिकल एज दिस. नो डेफिनेटली आमकां आमचे जे व्यू पॉइंट असा ते आम्ही जर शक्य असेल तर डेफिनेटली मांडतले. गोवा फॉरवर्ड मात म्हादयच्या विषयाचेर ठाम दिसता. आयतारा अमित शाह गोयच्या युती पक्षाच्या फुडाऱ्यांक मेळपाचो असा, त्यांना त्यांनी विषय काढपाची तयारी केल्या. गोवा फॉरवर्ड पार्टीक म्हादयच्या बाबतीची जी मतं आहात पळय ती किती हे आम्ही ते कम्युनिकेट करतले. आणि एक असं की तुवें कितले पर्यंत मुखार चलपाचो आणि खंयच्यान तुवें बंद करपाचे, दॅट ऑल्सो वील कम्युनिकेट टू हिम दॅट की ऑन एज एज रिगार्ड्स टू म्हादय देर कॅनॉट बी एनी कॉम्प्रोमाइज. ओके, आम्ही क्लियर कट. अमित शहाच्या आयतारच्या रॅलीत गोयकारांक खंय कसली तरी मेसेज असतली. अमित भाई शाह हे 13 तारखेर सकाळी येतले आणि त्यानंतर हांगले आमचे अलायन्स पार्टनर त्यांच्या बरोबर बैठक असतली, आमचे आमदार आणि पार्टीचे कोर टीम त्यांच्या बरोबर त्यांची बैठक असतली, आणि त्याच्यानंतर सांची 3:30 हे त्यांची आमचे बूथ संमेलन जे असा ह्या संमेलनांक ते संबोधित करतले. आणि त्याचबरोबर आमच्या पार्टीचे प्रेसिडेंट जी मेसेज आमकां सगळ्यांक दिवपाक सोदता आणि गोयकारांकूय दिवपाक सोदता ती आमकां सगळ्यांक ऐकूपाक मेळटली. हेडले सरकार म्हणटा तो काँग्रेसीचो तमणो मात बीजेपीक कोत्र गेला. आज आम्ही पेपरार वाचले की आज रिप्रेझेंटेशन एक दिला आणि सांगला की गोयात चीफ मिनिस्टर अपॉइंट करचो म्हणून. एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रेसिडेंटान पॉलिटिकल पार्टीन पॉलिटिकल इशूचेर उलयता असताना तितल्याच मॅच्युअरली आणि तितल्याच बऱ्या पद्धतीन खरं म्हणजे विषय मांडपाचो असता. आणि हो जो अरेंजमेंट CSEचो असा तो बऱ्या पद्धतीन चलता. हो अरेंजमेंट कायदेशीर असा. इट इज विदीन द एम्बिट ऑफ लॉ. खंयच्याच पद्धतीचे नायदर इकॉनॉमिक क्रायसीस नॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्रायसीस हे गोयात जाऊ ना आणि खंयच्याय परिस्थितीत जाऊचे ना. ऑनरेबल चीफ मिनिस्टर जेव्हा बरे जाऊन जेव्हा जॉईन जातले त्यांना डेफिनेटली या सगळ्या गजाली ज्या असतात ते फुलस्टॉप मेळटलोच. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस.